बीड जिल्ह्यातील बीड तालुका हद्दीत नेकनूर पोलीस स्टेशन असून त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एळमघाट गाव आहे आणि त्या गावाच्या शिवारात एक खदान आहे आणि या खदानीच्या लगत असलेल्या शेतामध्ये एक अर्धवट जळालेल्या स्थितीत एका मुलीचं प्रेत मुलीची मुलगी मिळून आली होती आणि ती मुलगी मिळून आल्यानंतर नेकनूर पोलिसांनी तात्काळ तिला पुढील उपचारासाठी बीड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते आणि त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना ती आज रोजी मयत झाली आहे. त्या घटनेमध्ये तिचा प्रियकर राजुरे याने रात्री झोपेत असताना तिचा गळा दाबला आणि अंगावर पेट्रोल व ॲसिड टाकून तिला पेटवून दिले. त्यामध्ये ती जवळपास 40 ते 50% भाजलेली होती. काय आता आरोपी अटक तपासाच्या या घटनेच्या अनुषंगाने नेकनूर पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्यातील आरोपी हा वडील म्हणून काय भावना आहे तुमचं? हे घटना घडी नव्हं, कोणाचं मुलीचं घडी नव्हं, आमचं घटना काय कुटुंबावर तुमच्या दुःख कोसळलं आहे, काय भावना आहे तुमच्या? दुःखात कुटुंब आहे सध्या, काय भावना आहे? दुःखात काय त्याला फाशी द्यायचं दुःख, पुरं कुटुंब सहायता द्यायचं त्यांचं, त्यांना तर द्यायचं साहेब असं. ओके, त्याचे त्याचे परिणाम आरोपीला एका दिवसामध्ये सापडून करतात. बीड जिल्ह्यातील बीड तालुका हद्दीत नेकनूर पोलीस स्टेशन असून त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एळमघाट गाव आहे आणि त्या गावाच्या शिवारात एक खदान आहे आणि या खदानीच्या लगत असलेल्या शेतामध्ये एक अर्धवट जळालेल्या स्थितीत एका मुलीचं प्रेत मुलीची मुलगी मिळून आली होती आणि ती मुलगी मिळून आल्यानंतर नेकनूर पोलिसांनी तात्काळ तिला पुढील उपचारासाठी बीड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते.